विशेष सीबीआय न्यायालयाची परवानगी या प्रकरणात महत्त्वाची होती, ती परवानगी आता मिळालेली आहे आणि त्यामुळे या गैरव्यवहारातल्या काही नव्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी सध्या आपल्याबरोबर आहेत. राकेश, नेमकं हे काय प्रकरण होतं आणि काय अधिक माहिती आहे याबाबत? बघा अमोल, आयएनएक्स मीडिया प्रकरणात पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी हे जे आहेत ते आयएनएक्स मीडियाचे पूर्व डिरेक्टर्स होते आणि त्यांनी असं आरोप लावलेला आणि या अगोदर जे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं सीबीआयला त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की पी चिदंबरम आणि त्यांचे जे मुलगे आहेत कार्ती चिदंबरम यांनी त्यांच्याकडून काही परवानगी देण्यासाठी जे पैसे आहेत ते त्यांचा व्यवहार झालेला आणि जे अंडर द टेबल आपण जे म्हणतं त्याचा एक व्यवहार करण्यात आलेलं आणि ह्या स्टेटमेंट नंतरच सीबीआयने श्रीनाव गुगम केसमध्ये जी आता सध्या जेलमध्ये आहे इंद्राणी मुखर्जी तिला या केसमध्ये अप्रूव्हल बनवलेलं आणि त्यासाठीच आता सध्या पी चिदंबरमवर अजून जो शिकंजा आहे तो टाईट करण्यासाठी त्यांनी परवानगी मागितलेली विशेष कोर्टाकडे जे काल मागितलेली ती परवानगी त्यांना मिळाली आहे आणि आज बायकला जेल जिथे इंद्राणी मुखर्जी कैद आहे तिकडे तिच्यासोबत या प्रकरणात चौकशी होणार आहे. अमोल, नक्कीच धन्यवाद राकेश या सविस्तर माहितीबद्दल.